पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्यात ते जर्मनी डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत पंतप्रधानांचा हा यावर्षीचा पहिला परदेश दौरा आहे दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते जर्मनीची राजधानी बर्लिन इथं जर्मनीचे चॅन्सलर ओलफ शोल यांची भेट घेतील सहाव्या भारत जर्मनी आंतर सहकारी विचारविनिमय परिषदेत दोन्ही नेते सहभागी होणार आहेत याशिवाय एका उद्योग परिषदेलाही ते संबोधित करणार आहेत त्यानंतर जर्मनीतल्या भारतीय समुदायाशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान डेन्मार्कचे पंतप्रधान मेट फेड्रिक्सन आणि राणी मार्गारेट द्वितीय यांच्याशी कोपनहेगन इथं संवाद साधणार आहेत तसंच भारत नॉर्डिक संमेलनात सहभागी होणार आहेत या संमेलनात आईसलँड नॉर्वे स्वीडन आणि फिनलँडचे पंतप्रधान देखील सहभागी होणार आहेत भारत आणि डेन्मार्क या दोन्ही देशांमधल्या संबंधांचा आढावा आणि भविष्यातल्या सहकार्यावर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे कोरोना पश्चात अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न हवामान बदलाशी संबंधित आव्हानं नवोन्मेष आणि तंत्रज्ञान नवकरणीय ऊर्जा जागतिक सुरक्षा आणि आर्थिक क्षेत्रात नॉर्डिक देशांसमवेत भारताचं सहकार्य या मुद्द्यांवर या संमेलनात विचारांचं आदानप्रदान होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत डेन्मार्क व्यापार मंच आणि डेन्मार्कमधल्या भारतीय समुदायाबरोबर संवाद साधणार आहेत पंतप्रधानांच्या युरोप दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते पॅरिसमध्ये काही काळ थांबून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मँक्रो यांची भेट घेणार आहेत भारत आणि फ्रान्स यांच्यातल्या संबंधांना यंदा सत्तर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त दोन्ही देश आपली धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर देतील